अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये, प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईडला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय, या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध. साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी जवळ, सातारा रोड, वाखरी तालुका, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. पंढरपूर शहरालगत असलेल्या गोपाळपूर या ठिकाणी नव्याने बांधण्यात येणार असलेल्या ग्राम सचिवालय इमारतीचे भूमिपूजन शनिवारी दिनांक 2 मार्च रोजी उद्योजक राजभाऊ खरे व प्रणव परिचारक यांच्या हस्ते संपन्न झाले. मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी मोठा पाठपुरावा करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार भरत शेठ गोगावले यांच्या माध्यमातून 1 कोटीचा निधी मंजूर करून आणला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके हे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून सोमनाथ आवतडे, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, स्वेरीचे संस्थापक सचिव डॉक्टर BP रोंगे, पांडुरंग कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर मोरे, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीशदादा गायकवाड, पंढरपूर नगरपालिका माजी नगराध्यक्ष वामनतात्या बंदपट्टे, पांडुरंगचे संचालक दिलीप गुरव, सरपंच विलास मस्के, गोपाळपूर तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी आसबे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष मस्के सर करीत होते. गोपाळपूर परिसरातील विकास कामाचा आढावा त्यांनी यावेळी मांडला. यावेळी बोलताना पहा काय म्हणाले. गोपाळपूर मी लहानपणापासून बघत आलेलो आहे. पंढरपुराच्या नजीक सिटीच्या लगत असणार जर आपण इथला 20-30 फुटाचा ब्रिज सोडला तर पंढरपूर शहराची निगडीत असणारे हे गोपाळपूर गाव आहे आणि हिला एक ऐतिहासिक परंपरा आहे की आषाढी कार्तिकी ज्या मोठ्या यात्रा होतात, जत्रा होतात, याचा समारोप हा इथं काला करून केला जातो आणि मग या गावावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ताण पडतो. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास ही बाब आणली की साहेब आपल्याला गोपाळपूरसाठी एक सुसज्ज अशी प्रशासकीय इमारत, ग्राम सचिवालय इमारत व्हावी आणि आपल्या काळात आपण लोकनेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ह्या इमारतीची मुहूर्तपेठ रोवावी आणि आषाढीला आपण याचं उद्घाटन करावं. तर CM साहेबांनी थोड्या अडचणी आल्या, परंतु मुख्यमंत्र्यांनी सर्व अडचणी दूर करून विशेषतः माननीय आमदार भरत शेठ गोगावले यांनी या कामी जास्त मला सहकार्य केलं. सतत त्यांना घेऊन मी मुख्यमंत्र्यांकडे तगादा लावून 1 कोटी रुपये मंजूर केले आणि आनंदाची गोष्ट आहे की हे भूमिपूजन समारंभ आज होत असताना अधिवेशन काळामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली की साहेब 1 कोटी रुपयाची इमारत झाली, परंतु आपल्याला वॉल कंपाऊंडसाठी 10 लाख रुपयाचं कॉन्क्रीट आणि पेवर ब्लॉक असे 20 लाख रुपये आणि या इमारतीसाठी 25 लाख रुपये मला फर्निचरला लागतील. जर आपण 50 लाख रुपये 45 लाख रुपयाचा निधी दिला तर इमारत अत्यंत चांगली देखरेख होईल. आषाढीला तुमच्या हस्ते याचं उद्घाटन करायचं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी ताबडतोब गिरीश महाजनसाहेबांना तिथंच होते बोलवून सांगितलं की 25-15 मधून 45 लाखाचा निधी ताबडतोब वितरित करा आणि त्या पद्धतीने तोही निधी पुढच्या आठवड्यामध्ये येतो अशी म्हणून 1 करोड 45 लाख रुपयाची ही प्रशासकीय इमारत ही सोलापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत देखणी अशी वास्तू आपल्याला आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन करायचं आहे. त्यामुळे 4 महिन्याच्या पिरियडमध्ये हे आपल्याला काम पूर्ण करायचं आहे. खूप देखणी अशी सुसज्ज अशी एक इमारत ह्या रस्त्यावर न जाताना गोपाळपूरच्या वैभवामध्ये भर टाकेल अशा पद्धतीची ती इमारत असते. मी आमदार निधी आणत नाही म्हणजे एका रस्त्याची 5-5-6-6 वेळा उद्घाटनं केलेली आहे. मी आपल्याला सर्व मीडियांना मी ओपन चॅलेंज देतो की मोहनमध्ये असणारी निजामी पाटीलकी जी तानाशाही, दादागिरी, दडपशाही याच्या जोरावरती 50 वर्षे राजकारण करत आहे, परंतु दुःख असं आहे की आज शेतकऱ्याला रस्त्यासाठी आणि पाण्यासाठी झगडावं लागते. कित्येक असे कामं आहेत की ज्याची उद्घाटनं हे विद्यमान आमदार यशवंत माने आणि त्या तालुक्याचे मालक म्हणणारे जे कोण आहेत राजन पाटील यांनी नारळ फोडले. 2-2 वर्ष झालं, कित्येक इमारती, कित्येक कामं अजूनही झालेली नाहीत आणि त्याच गावच्या लोकांनी
ग्रामपंचायतीच्या पत्रावरती माझ्याकडे ज्या पद्धतीनं मी निधी आणला प्रवा मोह तालुक्याच्या रस्त्यासाठी 7 कोटी, आज आमच्या गोपाळपूरसाठी 3 कोटी रुपये, त्यावर अपेक्षा लोकांच्या वाढल्या. आणि मग कित्येक निवेदन असे आली की उत्तर सोलापुरातले उदाहरणार्थ रान मसले, नरखेड गटातलं एक गाव ज्याची उद्घाटनं राजन पाटलांनी आणि विद्यमान आमदारांनी 2 वर्षापूर्वी केली, ज्यांच्या त्यांच्याच फेसबुकवरनं आणि इंस्टाग्रामवरनं त्यांचे फोटो व्हायरल केले, परंतु 2 वर्षामध्ये कुठलंही काम झालं नाही. त्या ग्रामपंचायतीनं माझ्या नावे ठराव करून मला त्याच कामासाठी निधी मागितला ही अत्यंत शर्मेची बाब आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आज सांगतो की मोह तालुक्यामध्ये असणारी ही निजामी पाटील आहे, जी तानाशाही, दादागिरी, खोटं बोलणे, काम न करता देखावा म्हणून लोकांची फसवणूक करणे, एक एक रस्त्याची 5-5 वेळा उद्घाटन करून सुद्धा तिथले रस्ते झाले नाहीत, असे जवळजवळ 200 ते 250 रस्ते आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळात असणारे आमचे शिवसेना भाजपाचे मंत्री, आत्तापर्यंत मला तिथून 40 रस्त्याला मंजुरी दिली. त्याची मी गेल्या महिन्यात पत्रकार परिषद घेऊन त्या रस्त्यांच्या गावावाईज निधी आला, तो इथला BDO असेल, तहसीलदार असेल, प्रांत असेल, जिल्ह्याचा कलेक्टर असेल, जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचा CO असेल, या सगळ्यांकडे त्याच्या कॉप्या आल्या. आता नव्यानं मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली की साहेब 4-4, 5-5 वेळेला रस्त्याची उद्घाटनं केलेली आहेत परंतु रस्ते झालेले नाहीत, ही थोर मतदारांची फसवणूक आहे. आणि नाही आता काही झालं की 50 खोके एकदम ओके म्हणणारे आज आमच्या सरकारमध्ये आलेले आहेत, त्याच्यामुळं काही म्हणतात ना आपल्याला दात आपले वोट आपले, मुख्यमंत्र्याला अडचण येईल असं कुठलंही काम मला करायचं नाही. परंतु मुख्यमंत्र्यांना मी एवढंच म्हणलं की युती आघाड्यामध्ये तुम्हाला काय ठरवायचं ते ठरवा, परंतु मोहळमध्ये माझी कुस्ती हे निजामशाही पटलाबरोबर निश्चितपणा नाही, मग तिकीट द्या नसेल तर मी अपक्ष लढतो, दिला तर बाण नाहीतर अपक्ष. परंतु मतदारसंघामध्ये माजी आमदार राजन पाटील यांना परमनंट आमदार म्हटलं जायचं, मतदारसंघ राखीव झाल्यानंतर सुद्धा त्यांनी ज्या माणसावर बोट ठेवलं तोच माणूस आमदार होतोय आणि याच आविर्भावात अजूनही त्यांचे कार्यकर्ते प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त करतायत, या सत्तेला शह कसं देणार आहे? नाही, मोह तालुक्यामध्ये विरोधी मताची जर बेरीज बघितली तर ती 1,35,000 ते 40,000 आहे. आणि राजन पाटलाच्या उमेदवाराला मतदान पडणारे जे आहे ते 75,000 ते 80,000 आहे. आता राष्ट्रवादीचे 2 तुकडे झालेले आहेत, एक शरद पवार आणि एक अजित पवार. आणि मग अजित पवारांकडं 2 तुकडे झालेले आहेत, एक नरखेडकरचे पाटील आणि एक अनगरकरचे पाटील. आणि मग मानाजी बापू माने असतील, बळीराम साठे असतील, त्यात बळीराम साठे गेले पवारांकडे, पोरगा गेला अजित पवारांकडे, त्यामुळं राष्ट्रवादी दुभंगलेली. एकसंघ ज्यावेळी राष्ट्रवादी होते, ज्यावेळेला मानेजी माने होते, तुमचे मोडलेमचे आपले शेतपडीचे डोंगरे होते, मनोहरराव डोंगरे होते, काकासाठी होते, नरखेडचे उमेश पाटील, हे सगळे एकसंघ होते. तेव्हा राष्ट्रवादी 75-78 हजारापर्यंत जात होते. आता राष्ट्रवादी दुभगलेली आहे आणि अजित पवारच्या गटात 2 गट आहेत, एक पाटीलमध्ये पाणी सोडायचं, एक पाटीलमध्ये जलसमाधी घ्यायची, अशा विचित्र परिस्थितीमध्ये आज राष्ट्रवादी मोहोळची जागा अडकलेली आहे. आणि मला खात्री आहे की मोहोळ आणि करमाळा या सेना भाजपच्या युतीमध्ये ह्या दोन्ही जागा शिवसेनेकडे आहेत. आणि आता महाविकास महायुतीच्या विधानसभेची निवडणूक ज्यावेळी येईल लोकसभा झाल्यानंतर, तर निश्चितपणानं मला खात्री आहे की करमाळा आणि मोहोळ कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे साहेब सोडणार नाही. तुम्ही 17 गावांसाठी त्या कामाचं वितरण झालेलं आहे, सदरच्या कामाच्या बाबतीमध्ये टेंडर प्रक्रियाही चालू झालेली आहे, त्याच्यामध्ये तारापूर असेल, सळे असेल, हां. आणि आता आपल्याला आनंदाची गोष्ट सांगतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मी खास बाब म्हणून मोहोळ मतदारसंघासाठी जे रस्ते आणलेले आहेत त्याच्यामध्ये 17 गावाचा बॅकलॉग, जवळजवळ बरेचसे रस्ते हे 17 गावातले घेतलेले आहेत. पण 2009, 2014, 2019 या तिन्ही निवडणुकीमध्ये पंढरपूरच्या 17 गावाची आम्हाला जरूरत नाही असं निजाम पाटील जे अनगरकर आहेत यांचं बयान असायचं. आणि मग पवारसाहेबाच्या पुण्याईनं 17 गावाची मतं त्यांना पडायची आणि नेहमी 17-10 हजार मताचं लीड राहायचं. परंतु 17 गावात गेल्या 9, 14 आणि 19 या तिन्ही निवडणुकीमध्ये 17 गावच्या लोकांच्या लक्षात आलेलं आहे की आपल्याकडं कोणताही विकास नाही. आज अनगर भागात जर गेला तर वाडे असतील, वस्ते असतील, तांडे असतील, अगदी संडासापर्यंत आम्ही लढतो आहे. पण तीच परिस्थिती जर 17 गावातली तुम्ही बघितली
तर अक्षरशः रस्त्यामध्ये खड्डा का खड्ड्यामध्ये रस्ता ही हे सुद्धा कळत नाही. अशा पद्धतीचे विधारक चित्र ह्या ज्या 17 गावात आहे, बेंगमपासून ते इनकी आरबळीपर्यंत आणि सावळे शिवरपासून ते पेनूर पाटकुलपर्यंत आणि उत्तर सोलापुरातला वडाळा जर सोडला तर 140 गावापैकी किमान 100 गावामध्ये आज रस्त्याची अत्यंत बिकट परिस्थिती आहे. आणि मला खात्री आहे पूर्ण की ही जी निवडणूक होईल हा राजन पाटलाचा जसं बाबुराव अनगरकरांचा 1985 पराभव मोळकरांनी केला होता तसे त्याची पुनरावृत्ती 2024 राजू खरेच्या रूपानं होईल आणि 17 गावाच्या शिदोरीवर हा राजू खरे मोहोळची विधानसभेची निवडणूक लढतो आहे. आणि मला खात्री आहे की पंढरपूरचा सुपुत्र म्हणून 17 गावची जनता निश्चितपणानं माझा या निवडणुकीत विचार करेल. 100% महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेचा पट्टे आहे. 34 भगवा झेंडा, एक दांडा, एक झेंडा, एक पक्ष, त्याच्यामुळे कुठलीही चिंता नाही. बाळासाहेब दिगे साहेबांचा सहवास लाभलेला आहे, त्यामुळे लढाई ही अटळ आहे आणि कुस्ती ही जिंकणार आहे 100%. शेवटचा प्रश्न, आज ज्या ठिकाणी काम झालं 1 कोटीचं तो मोहोळ मतदारसंघात येत नाही, इथून पुढे निवडणुका येईपर्यंत तुम्ही मोहोळ मतदारसंघात लक्ष केंद्रित कराल का मंगळवेढा मोहोळ सोडून आजूबाजूची पण गावं गावाचा विकास? नाही, गोपाळपूर गटामधून जिल्हा परिषदेच्या गटातल्या 18 गावापैकी गोपाळपूर सोडलं तर 17 गावं हे पंढरपूर आपल्या मोहळा जोडलेली आहेत. आणि गोपाळपूर हे एक तीर्थक्षेत्र आहे, पंढरपूर शहराच्या नजीकचं गाव आहे. इथं माझी शेती आहे, इथं माझं फार्म हाऊस आहे. आणि मग महाराष्ट्रातून किंवा आपल्या सोलापूर जिल्ह्यातून किंवा मोहोळ मतदारसंघातली आम जनता ज्यावेळी माझ्याकडे येती त्यावेळेला पूर्ण तालुक्या मोहोळ तालुक्याचं काम करत असताना एक देखणी वास्तू इथं उभी राहावी म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे एक ग्राम सचिवालय मी मागितलं, 25 ग्राम सचिवालय मोहनसाठी मागितली, 1 ग्राम सचिवालय खाली पंढरपूरसाठी मागितली. शेवटचा प्रश्न, ज्या मतदारसंघामधून तयार करताय त्या मोहोळ शहरावरती पाणी टंचाईचा आवड आहे, त्या ठिकाणी लोकांना पाणी मिळत नाही, त्यासाठी काही उपयोजना करणार? आता कोणतरी म्हणाल पत्रकार की परमनंट आमदार राजन पाटील आहे. आज मोहोळची परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी नगरविकास खात्याचे मंत्री असताना या मोहोळसाठी 48 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केली. बघा, इतिहास हा इतिहास असतो, इतिहास कधी पुसला जात नाही. आणि मग त्यावेळेला बारसकर असतील, उमेश पाटील असतील, हे सर्व सहकारी मंत्रालयात मला भेटले होते ज्यावेळेला शिंदेसाहेबांकडून मोहोळ संदर्भात बैठक झाली. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी खास त्यावेळेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदेसाहेबांनी 48 कोटी रुपयाची योजना ही मोहोळला दिली. परंतु ही योजना द्यायच्या अगोदर आणि आज मोहोळ शहराकडे जर बघितलं तर मोहोळमध्ये येणारा हॉस्पिटल असेल, मोहोळमध्ये येणारं तुमचं दुय्यम निबंधकाचं कार्यालय असेल, मोहोळमधली सारी कार्यालय हे अनगरला हलवण्यात आलेली आहे. मोहोळला पाण्यात बघण्याचं काम अनगरकरांनी केलेलं आहे. आणि मग अनगरकरांच्या 50 वर्षाच्या काळामध्ये मोहोळचा सत्यानाश झाला आणि याला जबाबदार हा राजन पाटील आहे.